महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या कुठल्याही भागातील कोणतेही गाव हे कुठल्या ना कुठल्या कारणास्तव प्रसिद्ध असतातच. निसर्ग सौंदर्य आणि आजूबाजूचा शांत परिसर आणि श्रद्धास्थान असलेले प्रत्येक देवस्थान अतिशय रमणीय आणि प्रत्येक कलाकृतींनी आकर्षित करणारे असतात. अनेक प्रसिद्ध देवस्थान आणि इतिहासातील ऋषीमुनींनी आपली वेगवेगळी ओळख निर्माण केली आहे. गाव म्हटलं की गावातील ग्रामदैवत यांची आठवण आपल्याला येतेच. अशातच अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील वर्रा येथील माळेगाव रोडवर जंगलात असलेले हे चंद्रजी बाबांचे मंदिर गावकऱ्यांचे ग्रामदैवत व परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान. अनेक भाविक चंद्रजी बाबा यांच्या मंदिरात दर्शनासाठी दरवर्षी येत असतात. इथल्या परिसरातील आणि शांत वातावरणात असलेलं हे मंदिर याविषयी भाविक सांगतात की ऋषीमुनींना तप करण्यासाठी शांत आणि एकांत स्थान हवे होते. त्यासाठी चंद्रजी बाबांनी हे स्थान त्यांच्या ध्यान केंद्रासाठी निवडले होते. त्या दृष्टीने चंद्रजी बाबा यांनी जंगल परिसरात आपले स्थान मांडले होते. त्याचीच प्रचिती म्हणून हे जंगल भागात असलेले पुरातन मंदिर होय. सन 1990 मध्ये या मंदिराची स्थापना झाली. पुरातन काळातील मंदिरांविषयी भाविक सांगतात की त्या काळी ऋषीमुनींना जो त्रास होत होता त्यावेळेस चंद्रजी बाबा यांनी तप करण्यासाठी या जागेची निवड केली होती आणि त्यांची ध्यान आणि प्रार्थना करण्याची ही जागा असायची असे मानले जाते. चंद्रजी बाबा हे आधी ऋषीमुनी होते, त्यानंतर चंद्रजी बाबा हे नाव त्यांना देण्यात आलं असे भाविक सांगतात. अनेक भाविकांचे कुलदैवत असलेले चंद्रजी बाबा यांच्याकडे अनेकांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. त्याचबरोबर अनेक चमत्कारसुद्धा पूर्वीच्या काळात घडले असल्याचे भाविकांनी सांगितले आहे. या चंद्रजी बाबाबद्दल माहिती देताना संस्थेचे सचिव रमेश पोजगे यांनी त्यांच्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सचिव श्री चंद्रजी बाबा देवस्थान वरा फार पुरातन कालीन समजा हे देवस्थान आहे आणि चंद्रजी महाराज जे आहे समजा हे वास्तविक पाहता दोनही पा आता हे जे सांगते समजा सगळा इतिहास म्हणजे हे दोन्ही सांगते समजा पण कोणी काही चंद्रजी महाराज पाहिलेली व्यक्ती तुम्हाला मिळणार नाही सध्याच्या परिस्थितीत. कारण इथं जे समजा ज्ञान पा हे जे समजा उदाहरणार्थ जुन्या काळात ऋषींनी जे त्रास होत होता पण ते असं अशा काळात त्यांनी इथं तप केलं. हे जे तुम्हाला भुयार दिसते काय हे भुयार खूप मोठं होतं म्हणते काय त्यांची ध्यान प्रार्थना करायची ही जागा आहे काय आणि भूतान बरेच लोकांचं हे कुलदैवत आहे. शिवाजी महाराज हे एक ऋषीमुनी होऊन गेले हे वास्तविक पाहता चंद्रजी महाराजच होते. चंद्रजी महाराज त्याचं नाव नंतर देण्यात आलं असे म्हणायला काही हरकत नाही काय पण चंद्रजी महाराज एक ऋषीमुनी होऊन गेले. दरवर्षी पौष महिन्यात चंद्रजी बाबांच्या नावाने भरत असलेली वर्रा येथील ही यात्रा म्हणजे परिसरातील भाविकांसाठी नवसाची यात्रा असल्याचीसुद्धा मानली जाते. कारण अनेक भाविक या यात्रेत आपल्या इच्छापूर्तीची साकडे घालतात तर काही भाविक या ठिकाणी आपल्या परिवारासह स्वयंपाक व महाप्रसादाचेसुद्धा आयोजन या ठिकाणी करत असल्याची परंपरा आजही कायम आहे. आणि म्हणूनच वर्रा या गावाला चंद्रजी बाबांच्या नावाने ओळखले जात असल्याचे महत्त्व आजही कायम आहे.